सियोरा में के किसान की धान खरीदी मांग को लेकर धान फेंको आंदोलन में सिर्फ आश्वासन के सिवा कुछ नहीं मिलने से किसानों में आक्रोश दिखाई दिया। आइए डालते हैं एक नजर। सरकार ने धान खरीदी केंद्र शुरू तो किया था, लेकिन किसानों का पूरा धान काटे हुए बगैर ऑनलाइन ही पोर्टल बंद हो गया, जिससे कई किसानों का धान जैसे का वैसा ही है। निवेदनों के बाद भी सरकार के उदासीन रवैये से इस क्षेत्र के किसान परेशान होकर आखिर आज 16 जून को कई किसानों ने तुमसर बपेरा महामार्ग पर जाम लगा दिया। इस आंदोलन से कई गांवों से किसान बैलबंडी में बैठकर कड़कती धूप में अपने दुखों को बयां करके आकर बैठ गए, जिसमें तहसीलदार व पनन अधिकारी के आने के बाद सिर्फ आश्वासन ही वार्तालाप हुआ, लेकिन इस बयानों से किसानों का समाधान नहीं हुआ। जेल भरो आंदोलन कर पुलिस विभाग ने सिहोरा थाने में लाया गया और कलम 69 के अनुसार डिटेन कर उन्हें छोड़ दिया गया, जिसमें प्रमुखता से पूर्व विधायक चरण वाघमारे, पूर्व किसान गर्जना के राजेंद्र पटले, सभापति कलाम शेख, सभापति नंदू रहांगडले, हरेंद्र रहांगडले, हीरालाल नागपुरे, सुभाष बोरकर, सतीश चौधरी, छगन पारधी, अशोक पटले व अन्य किसान शामिल थे। वहीं पूर्व सभापति कलाम शेख ने कहा कि जब तक ये समस्या हल नहीं होती हम जेल में ही रहेंगे। सरकार ने धान खरेदी बंद केल्याच्या कारणावरून आज शिवरा परिसरातील आणि तालुक्यातील संतप्त शेतकरी आज आपल्या शेतकऱ्यांच्या धानाला पुनस्त धान खरेदी केंद्र सुरू होऊन त्यांचं धान घेतलं पाहिजे या मागणीसाठी सकाळी 9 वाजेपासून रस्त्यावर बसलेलं होतं शिवरा या ठिकाणी। अनेक अधिकारी आले, चर्चा झाली, आम्ही आमची जी मागणी होती ज्या निवेदनामध्ये आम्ही दिलेली होती की शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टानं धानाचं पीक घेतलं आहे, आता पावसाळ्याचे दिवस आहे, त्याच्या धान बेवारीस केंद्रामध्ये घरामध्ये शेतापर्यंत बेवारीस पडलं आहे आणि म्हणून तुम्ही माझ्या मायबाप सरकार, तुम्ही हमी घेतलेल्या सरकारनं आमच्या धान खरेदी केलं पाहिजे ही आमची मागणी होती। आता त्याच मागणीसाठी तुमसर तालुका आणि परिसरातले शेतकरी स्वतःहून या ठिकाणी आंदोलनात आले होते, आता पोलिसांनी आम्हाला पकडून आणलं, डिटेन केलं। आमची एकच मागणी आहे की जोपर्यंत जो कुठल्या सरकारला अधिकार, मग राज्य सरकार असेल की केंद्र सरकार असेल, त्यांनी निर्णय घ्यावा आणि जोपर्यंत शेतकऱ्यांच्या धान खरेदी होत नाही तोपर्यंत आम्ही जेलात राहावलं तरी चालेल, पण शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, त्यांच्या न्यायिक मागणीसाठी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही जामीन घेणार नाही। आम्हाला आता पोलीस स्टेशन शिवऱ्याला अटक झालेली आहे, आम्ही जामीन घेणार नाही आणि आम्ही जेलात आता जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आमच्या कुठल्याही परिवाराचा माणूस आमच्या जामीनसाठी कोर्टात अर्ज लावणार नाही। आम्ही कोर्टात जाऊ आणि शेतकऱ्यांच्या न्यायिक हक्काची लढाई आम्ही कोर्टात राहून सुद्धा आमचे शेतकरी लढणार आहेत। लक्षात घेऊन माननीय खासदार साहेबांनी मागच्या आठवड्यात मला जे आश्वासन दिले होते आपल्या शिष्टमंडळाला, त्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही। माझी मोदीजीच्या सरकारला विनंती आहे आणि त्यांचे प्रतिनिधी या लोकसभा क्षेत्राचे खासदार यांना विनंती आहे की राज्य सरकारने आणि भंडारा जिल्हा मार्केटिंग फेडरेशननी पुन्हा 12 लाख क्विंटल धानाची उद्दिष्ट वाढवून देण्याची मागणी केलेली आहे। तो 12 लाख क्विंटल धानाचा उद्दिष्ट जर वाढवून दिला तर आम्हाला शेतकऱ्यांना समाधान करता येईल आणि शेतकऱ्यांचा धान हमी भावानं घेता येईल। दुसरा एक महत्त्वाचा विषय की शेतकऱ्यांच्या धान हमी भावानं घेण्याची सरकार जे घोषणा करते आणि हमी भाव जाहीर करते त्यामागचा एक उद्देश असतो की त्यापेक्षा कमी दरानं खुल्या मार्केटमध्ये शेतकऱ्यांचा माल विकू नये आणि जर खुल्या मार्केटमध्ये शेतकऱ्यांचा माल 1450 रुपये किंवा 1400 रुपये क्विंटलनं घेतला जात असेल तर केंद्र सरकारने, केंद्राच्या लोकांनी किंवा मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांनी या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे। NBC News सीहोर से जितेंद्र पटले की रिपोर्ट।